पक्षाने राज्यभर देशव्यापी आंदोलन निदर्शने करण्याचा कॉल दिलेला होता. अहमदनगर जिल्हा कौन्सिल आणि शहर कौन्सिलच्या वतीने नगर तहसीलदार यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. या निवेदनांमध्ये ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यामध्ये एक मागणी अशी आहे की अहमदनगरचं जे मार्केट यार्ड आहे इथं मार्केट कमिटीची कोट्यवधी रुपयांची जागा आहे आणि इथं भाजी बाजार आणि फळ बाजार भरतो. परंतु काही लोकांचं या जागेवर लक्ष असल्याची चर्चा पत्रकार बांधवांमध्ये आहे, शहरातील जाणत्या लोकांमध्ये आहे. त्यासाठी नगरचा जो मार्केट यार्डमधील भाजी बाजार आहे हा निफ्टी आणि केडगावला हलवण्याचं षडयंत्र सुरू होतं. या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी मागच्या आठवड्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं होतं. आज जे आमचं राज्यव्यापी आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आम्ही आपले जे जिल्हाधिकारी आहेत राहुल द्विवेदी साहेब यांना आम्ही खास अशी विनंती करत आहोत, नगरचा जे भाजी बाजार आहे जो फळ बाजार आहे तो केडगावला आणि नेप्तीला न पाठवता नगरमध्ये सुरू करावा, जेणेकरून शहरातील भाजीवाले आहेत जे छोटे छोटे फळ दुकानदार आहेत यांची गैरसोय होणार नाही. आमचे शेतकरी बांधव आहेत यांची केडगावला अडचण होते, कारण नगरचं जे मार्केट आहे तिथं शेतीचं साहित्य बियाणे खते सर्व एकत्र मिळतं, म्हणजे माल बाजारात विकल्यानंतर त्यांना लगेच दुकानातून वस्तू घेता येईल. परंतु केडगावला आणि नेप्तीला जर मार्केट गेलं तर शेतकऱ्यांची अडचण होणार आहे, तिथं वातावरण चांगलं नाही आहे अशी चर्चा आहे शेतकऱ्यांमध्ये. तिथं व्यापारीही सुरक्षित नाही असं ते म्हणतात, परंतु उघड काय कोणी बोलत नाही. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना अशी विनंती करतो की जी मार्केट यार्डचा भाजी बाजार आणि फळ बाजार आहे तो त्वरित सुरू करावा.